दोन वाहनांच्या धडकेत तीन जण जखमी. पिंजर ते बार्शी टाकडी रोडवरील जवळील घटना. 17 जूनला संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान पिंजर ते बार्शी टाकडी रोडवरील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वाहनांच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बार्शी टाकडी रोडवरील जयस्वाल पेट्रोल पंपासमोर दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला पेट्रोल पंपाचे मालक जयस्वाल यांनी दिली. त्यानंतर तात्काळ संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिनीने अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु जखमेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे. MCN न्यूज करिता विकास ठाकरे, अकोला.